राम राम मंडळी, मी तुमचा होस्ट संदेश वांद्रे घेऊन आलो तुमच्यासाठी एक विशेष व्हिडिओ. आज आपण आलो आहोत कोल्हापूरच्या चौपाटीला. अरे कोल्हापूरला तर समुद्र आहेच नाही, तर मग कोल्हापूरची चौपाटी कशी आहे? चला तर आपण बघूया आपण कोल्हापूरची चौपाटी काय आहे ते. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या पश्चिमेला काही अंतरावरतीच हा रंकाळा तलाव आहे. आणि हे जे समोर दिसतं आहे हे संध्यामठ आहे, इथे गणेशाची मूर्ती आहे. रंकाळा तलाव बांधण्यामध्ये राजा शाहू महाराजांचा खारीचा वाटा आहे. आणि हे जे तुम्हाला जे स्ट्रक्चर दिसते आहे याची लोकल लोकांकडून थोडी माहिती घेतली तर आम्हाला असं कळलं की हे रंकाळ्याचं टॉवर आहे. आणि जेव्हा 2005 कोल्हापूरमध्ये अतिवृष्टी झाली त्यावेळी रंकाळा तलाव पूर्ण भरला होता आणि पाणी या पूर ब्रिजवरून ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले होते. आता आपण रंकाळ्याच्या थोडंसं पुढे चालत आलो आहोत. मी तुम्हाला थोडी रंकाळ्याची माहिती सांगतो. रंकाळा ही कोल्हापूरची चौपाटी आहे. जशी आपल्याला मुंबईमध्ये मरीन ड्राईव्हची नेकलेस पॉईंट आहे, तसा हा कोल्हापूरचा नेकलेस पॉईंट आहे. तुम्ही जर इथे संध्याकाळी रोषणाई जेव्हा होते त्यावेळी तुम्ही फोटो काढलात तर तुम्हाला हा नेकलेस पॉईंट समजेल. तसेच हा रंकाळा जो आहे ही एक दगडाची खाण होती पहिला. ह्याच्यामधून महालक्ष्मीचं मंदिर जे बांधलं आहे, तसेच गंडरादित्य जो राजा होता त्याने 360 जैन मंदिरं बांधली कोल्हापूरमध्ये. त्यासाठी ह्याच इथूनच दगड सगळे नेले गेले. आणि त्याच्यानंतर जेव्हा 8व्या आणि 9व्या शतकामध्ये धरणीकंप झाला त्यावेळी इथे पाणी लागलं आणि ह्या पाण्याला कलर जो आहे तो काळा आला, त्यामुळे याला आपण रंकाळा असे म्हणतो. म्हणजेच हे ज्याचा रंग काळा म्हणजे रंकाळा असं नसून हा रंकाळा आहे. रंकाळ्याला लागूनच शालिनी पॅलेस आहे आणि आता आपण तिकडे जात आहोत. तुम्ही बघू शकता किती छान बाग आहे. विरंगुळ्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे हा. तुम्हाला माहितीच असेल एक फेमस चित्रपट कट्यार काळजात घुसली या पिक्चरची शूटिंग ह्याच शालिनी पॅलेसमध्ये झाली आहे. तसेच हा शालिनी पॅलेस भूताटकी आहे असंही सांगण्यात येते. संध्याकाळी 4-5 नंतर बरेचसे पर्यटक रंकाळ्यावरती बोटिंगची मजा घेताना दिसतात. Thanks.
चौपाटी आपल्याला नेहमीच चातक भेलपुरी आणि रगडा पॅटीस तसेच इतर स्वादिष्ट अन्नपदार्थांची आठवण करून देते. तर कोल्हापूरमध्ये राजाभाऊ भेळ ही खूप फेमस आहे. चला तर आपण ट्राय करायला जाऊया. आपण आता आलो आहोत कोल्हापूरची स्पेशल राजाभाऊ भेळ खायला. आम्ही हा सूर्यास्त बघून इथेच थांबतो आहोत. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट करून कळवा. मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा.